नमस्कार, मनपूर्वक नमस्कार। षड्जांच्या पावलांनी अंतरातून मोहरे, षड्जांच्या पावलांनी अंतरातून मोहरे, त्यांचेच रे गाणे खरे, त्यांचेच रे गाणे खरे। चाहुलीने मंद ज्यांच्या, चाहुलीने मंद ज्यांच्या, झेप घेती पाखरे, त्यांचेच रे गाणे खरे, त्यांचेच रे गाणे खरे। आदरणीय व्यासपीठ आणि संपूर्ण सभागृहाचं व्यासपीठ करणारे उत्कट संवेदनाशील आदरणीय श्रोते, सगळ्यांना मी मनपूर्वक वंदन करतो, सन्मानाचा मुजरा करतो। आणि या सत्रातलं माझं समारोपाचं मनोगत व्यक्त करायला मनशक्तीने दिलेल्या वेळेत ते पूर्ण करायला मी सुरुवात करतो। योगायोग किती छान असतो पहा। प्रास्ताविक म्हणून माझ्या ज्या कवितेच्या ओळी मला उद्धृत करावयाशा वाटल्या आणि त्या किती योग्य होत्या हे मला कळलं, कारण त्यांचे जर हे गाणे खरे असं म्हणणारे निलेशजी खरे हे आधी अतिशय तन्मयतेने आणि ओघवते बोलून गेले। आणि मला वाटतं की दीपस्तंभांच्या शोधात ही जी एक शोधयात्रा आहे त्याला त्यांनी एक सूर माझ्यासाठी मिळवून दिला। पण रसिको, तत्पूर्वी मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे मनशक्ती कुटुंबाची आणि त्याचे कुटुंबप्रमुख म्हणून आम्हा सगळ्यांचे ज्येष्ठ दीपस्तंभ आदरणीय प्रमोदभाई शिंदे, आदरणीय केळकर साहेब आणि सगळे माझे इथले प्रकाशयात्री। खूप बरं वाटतं की जवळजवळ 20-22 वर्ष, खरं तर मी वर्ष मोजलीच नाहीत, जसं मैत्री केव्हा सुरू होते कळत नाही तशी मैत्री मोजायची नसते। आणि त्यामुळे जवळजवळ 22-25 वर्ष असतील या कुटुंबातलं मी एक आहे, पण तरीही ते मला बोलायला बोलवतात आणि संधी देतात, त्याबद्दल भाई मी खरंच साष्टांग कृतज्ञता व्यक्त करतो। नाही तर आपलाच माणूस आहे काय बोलवायचं असं होत नाही। आदरणीय डॉक्टर वर्षाताईंनी परिचय करून देता इतका भरजरी करून द्या, ते ऐकताना मला वाटलं ऐकलं पाहिजे एकदा जवणे सरांचं। एक प्रसन्न वातावरण निर्माण झालंय आणि तुम्ही सगळेजण एकाग्र आहात, म्हणजे फार दुर्मिळ असं चित्र आहे की सभागृहाला सांगावं लागत नाही की मोबाईल बंद करा। किती भाग्य आहे, इथं अलीकडे नटांना नाटक थांबवावं लागतं की आमची लिंक तुटते, नमस्कार करतो आम्ही, ही स्थिती आहे। म्हणजे आपण युवक पिढीला उगीच बोलतो आणि ज्येष्ठ पिढीला बोलायला आपण दचकतो, घाबरतो। पण मला या व्यासपीठावर जबाबदारीने बोलावं असं वाटतं की ज्या युवक पिढी एकदा मनातून सांगितल्यावर ऐकते तरी, परंतु पुष्कळदा अनवधानाने असेल किंवा कुठल्याही गोष्टीने असेल, आता सगळ्याच पिढ्या याच्या भोवऱ्यात आहेत। आणि त्यामुळे मला वाटतं की पैसाच मूल्य झालेलं आजचं वातावरण आणि मूल्य मात्र हरवलेलं, अशा वातावरणात मनशक्तीच्या या ज्ञानोत्सवात हे सत्र ठेवावं ही पण एक शुभ सूचक अशी गोष्ट मला वाटते। आदरणीय रसिक मित्र मैत्रिणींनो, मी हे सुरुवातीला सांगू इच्छितो की दीपस्तंभाच्या शोधात असं आपण म्हणतो आणि मग त्या दीपस्तंभाविषयी आपण सांगतो आणि अर्थात मी ते सांगणार आहे, पण खरं तर मला असं वाटतं की भरकटलेल्या जहाजांना नेमक्या कुठल्या दिशेला जायचं हे सांगण्याचं काम वादळ वारा ठाम अतिशय पाय रोवून कोलंबसाच्या गर्भगीत मधल्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या शब्दांतून
विराट वादळ हेल काऊ दे पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा कोण सारे या उर्मीच्या कोलंबसा प्रमाणे तो दीपस्तंभ हा पायरोन उभा असतो त्या जहाजांसाठी की जे भरकटले. पण मला या शोधयात्रेच्या आरंभीच हे व्यक्त करावं असं वाटतं, पण मुळात आपण भरकटलो हे तर माहिती पाहिजे ना. मला तुम्ही सांगा ना, अलीकडे वेगळं काही सांगायला निघाल की लगेच ते इतकं प्रतिगामी ठरवलं जातं त्या कालबाह्य. मला महाविद्यालय स्टाफ रूम मध्ये एखादा वेगळा आणि प्रकाशमय विचार मांडला की 100 दोन तीन प्राध्यापक तरी म्हणायचे डवणे जुनं झालं हे कालबाह्य. पण मी ठामपणे सांगायचो प्रकाशाची पूजा कधी कालबाह्य. आलेल्या अभ्यागताला पुष्पगुच्छ दिला जातो किंवा पुस्तक दिलं जातं हे मूल्य कधी कालबाह्य होत नाही. थोरांना आईबाबांना गुरुजनांना वाकून नमस्कार करणं हे कधीही कालबाह्य होत नाही. ते जर तुम्हाला कालबाह्य वाटत असेल तर तुम्ही या काळात ते आणलं पाहिजे. आज दुर्दैवाने मित्रमैत्रिणीनो मी हे सभान सांगू इच्छितो की समाजामध्ये असा एक हृदय हरवलेला मेंदूवादी वर्ग आहे. मी पुन्हा उत्तम मायक्रोफोन आहेत, ध्वनिक्षेपक उत्तम आहेत, तरी पण मी हे सांगू इच्छितो असा एक हृदय हरवलेला मेंदूवादी वर्ग आहे की जो आम्ही पुरोगामी आहोत अशा नादात समाजाला अत्यंत शांतपणे मागे न्यायचं काम करतो आणि त्यांच्या हातात लोकांच्याकडे चटकन पोहोचण्याची माध्यम आहे. सामान्य सात्विक सज्जन एकाकी आणि संघटित बुद्धिमान दुर्जन हे एकत्र अशा प्रकारचं आजचं चित्र आहे. आणि त्यामुळे कुठेतरी कोपऱ्यात तो एकाकी सज्जन मनुष्य आतून विवळत असतो की काय चाललंय त्याला सांगताच येत नाहीये. तो एकाकी जो प्रवास आहे दीपस्तंभाच्या शोधातला आहे. नवे दीपस्तंभ निर्माण करण्याची पात्रता नाही आणि मुळात असलेले रुजलेले बहरलेले अभाव पेलणारे दीपस्तंभ मात्र आपल्या सवंग विकृत वाणींनी जेव्हा ही शोधयात्रा सुरू करते हेच मला असं वाटतं एक पथदर्शक चिन्ह आहे. आणि पुढे टिंबरनं दिलेली तो एक प्रवास आहे. तो ज्याला मिळालाच त्याच्यासाठी नाहीच, परंतु तो मिळाला वाटतो आता तमात आहे, मी आता भोवऱ्यात आहे, मला जायचंय उत्तम दिशेला, मला जायचंय योग्य दिशेला, पण मला ती दिशा सापडत नाहीये ही अर्थता ज्याच्या जीवात आहे. ते आपण सगळेजण एकाकी येतो म्हणून मनशक्ती ज्ञान केंद्र होत. मित्र हो, म्हणूनच बालपण ही अशी एक सुंदर गोष्ट आहे. आज या ठिकाणी आदरणीय प्रमोद भाई, अरुण पिढी पण आहे, तरुण पिढी पण आहे आणि अरुण तरुणांच्या पाठीशी असलेली ज्येष्ठ पिढी पण आहे. आणि अशा या समग्र मंगल वातावरणात मला हे मुद्दामून सांगावं असं वाटतं की घर नावाची संस्था विद्यालय केव्हा होते आणि विद्यालय नावाची संस्था घर केव्हा होते, तर जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीनं येणाऱ्या पिढीला कोण दीपस्तंभ ते सांगितलं जातात. आणि पुढे जाऊन मी सांगेन जन्माला आल्यानंतरच दीपस्तंभ दाखवावे लागत नाही किंवा दाखवायचे नसतात, तर मूल या जगात जन्मण्याच्या आधीच आईच्या डोळ्यांनी बाबांच्या डोळ्यांनी तो ओटातच दीपस्तंभ पाहत असतो. आणि त्यामुळे आई वाचते काय, बाबा बघतात काय, आई वडील पैसे कसे कमावतात, वडील आपली संध्याकाळी कुठे घालवतात आणि कशी घालवतात हे सगळं ते बाळ जन्माला येण्याआधीच बघत असतं आणि तिथूनच तो दीपस्तंभाचा शोध होतो. खरंच आहे. आणि एकेकाळी असं मी म्हणत नाही, पण अगदी माझ्या मध्या तारुण्य किंवा बालपणापर्यंत ते घर नावाचं विद्यालय मी ते अनुभवलंय.
आजीच्या कहाण्यांतून मानिनी सारख्या महादेव शास्त्री जोशी आणि यगो जोशींसारख्या कथांतून आणि विशेषतः शाळांतून आईसा आणि ब बाई आणि ब मध्ये पण असलेली अधिक आई ती बाई त्या बाई ही सुद्धा आईच असायची. आई शिक्षिका असायची आणि शिक्षिका आई असायची. अशा काळात शाळेतूनच ते दीपस्तंभ वाङ्मयांतून दिले जायचे. मित्रांनो, अ स्नेह संमेलनाला सुद्धा जी व्यक्तिमत्व बोलवली जायची ती आज जो सेलिब्रिटी नावाचा शब्द वापरला जातोय आणि जे उत्सवी आणले जात आहेत झगमगत्या कपड्यातले कंसात कदाचित घातलेल्या अशा प्रकारच्या वातावरणात जे आणले जातात आणि त्यांना लाखो रुपये मानधन देऊन जी काही प्रशासनाची लगबग होते ते पाहिल्यावर मला असं वाटतं की अरे शिक्षण संस्था त्यातले सेवक पालक यांना आवडते काय? गर्दीला जमवण्यासाठी कुणाला बोलावतोय? कलावंतांचा आपल्या मनात सन्मान आहे पण कलावंत तरी आहेत का? खरंच ते साधक आहेत का? खरंच त्यांचा व्यासंग आहे का? काय नेमकं आहे? विचार करा. शोधात जाताना हा पण विचार करायला पाहिजे. तरुण पिढीला काय आवडतं त्यापेक्षा काय आवडायला हवं याचा विचार त्या आधीच्या पिढीनं केला नाही तर ती शोधयात्रा सुरू कशी होणार? आणि त्यामुळे गर्दी हा पुरावा नसतो, 400 का 500 डोकी हा पुरावा नसतो, मन किती उपस्थित आहेत हा पुरावा असतो. आणि म्हणून डोक्यांची मनं व्हावीत आणि ती मनं एकत्रित व्हावी यासाठी ती एक शोधयात्रा असते, ती एक प्रकाशयात्रा असते. आदरणीय मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारचे प्रेरक आपल्या अवतीभोवती असतातच, नक्की असतात. त्यातले काही माझे स्नेही निलेशजींनी सांगितले आणि ते इतके उत्तुंग आहेत, शून्यातून विश्व निर्माण करणारे, आणि त्यांनी नक्कीच तुम्ही एक ठिणगी पाडून प्रेरणा घेतली असणार याची मला खात्री आहे. पण होतं काय, इथल्या तरुणांना आणि तरुणांच्या तरुण पालकांना मी सांगेन की हे प्रेरक असतात, पण होतं काय, ते दीपस्तंभ किंवा ते दिशादर्शक ते आणि आपण याच्यामध्ये अलक्षतेचे धोका असत. शब्द पुन्हा एकदा वापरतो, अलक्षतेचं, दुर्लक्ष नव्हे, दुर्लक्ष सुद्धा मुद्दामून करावं लागतं, पण अलक्ष म्हणजे अगदी कळतच नाही की कोण येऊन गेलं आणि ही गोष्ट तर फारच वाईट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मुळात समृद्धीच्या अशा कार्यशाळा ज्या आपण काल आज उद्या वगैरे अनुभवतो या आंतरिक समृद्धतेच्या कार्यशाळा कशासाठी असतात, तर त्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी पाथेय देतात, एक प्रकारच्या संवेदनांची निरांजन ते आपल्या हातामध्ये देतात. मित्र हो, व्यक्तींमधले दीपस्तंभ आपल्याला दिसतात आणि त्याचा उल्लेख मी पुढे करीन की जे सगळ्यांना माहितीच आहेत, पण मला ते काय वाटलं ते मी सांगेन दिलेल्या वेळेत. पण खरं सांगू मित्रांनो, माझ्या दृष्टीनं हे विधान प्रिय निलेशजी तपासून घ्या माझं, की आपल्यात विरघळलेला संघर्ष आणि आपली जी बिकट वहिवाट आहे ती जी आतली अशी जी एक प्रतिकूल वाट आहे ना, ती वाट सुद्धा दीपस्तंभ असते. तो संघर्ष केवढा गुरु आहे. संघर्ष संपला, आयुष्य संपलं. गुळगुळीत काचेवर घोरपड नख नाही रुतवू शकत, खडबडीत खडकावर मात्र रुतवू. आज क्षमा करा, पण नव्या पिढीला आपण इतकं जगणं सोपं केलंय की अति सोपेपणामुळेच ते कठीण झालंय. सहजगत्या आपण देतोय. कमी पावसात एक वेळ, प्रशा मॅडम तुम्ही पण उत्तम वक्ते आहात म्हणून तुमचा उल्लेख केला, कारण त्या तिथे असल्या तरी इथे असल्यासारखेच आहेत, उत्तम वक्ते आहेत. पण मित्रांनो, कमी पावसात एक वेळ टेरोप जीव धरेल. मी दुष्काळ नाही म्हणत, कोरडं ठाक नाही म्हणत, कमी पावसात एक वेळ ते शोधेल
कुठे बरं पांढरं जागा, मला जगायचंय, मला जगायचंय म्हणत ते पुन्हा एकदा ते असं शोधेल मुळांनी, पण अति पावसात मात्र ते नक्की मरत. आज तहान लागण्याआधीच पाणी इतकं गळ्याशी आणून ठेवतात की त्यामुळे मित्रांनो त्या पाण्याची चवच हरवते. पाण्यात तहानेची चव मिसळलीच नाही तर पाण्याला जशी चव नसते तसं जगण्याचं जीवन होण्यासाठी संघर्ष मिसळलाच नाही तर त्याची चव जाते. आज या तरुण पिढीला आपण काही करूच देत नाही. माझ्या जबाबदारीवर माझी विधानं आहेत, मनशक्तीची नाही आहेत. आक्षेप घ्यायचा तर माझ्यावर घ्या. पण आपण जवळजवळ 95-96% मुलांना त्यांचे गड आपणच सर करून ठेवतो, सगळे गड, आणि त्याला एक सपाट पायवाट. आणि मम्मा डड्डा म्हणतात काय, मम्मा डड्डा, मम्मा डड्डा म्हणतात काय, आम्ही इतकंच स्ट्रगल केलं, आमच्या मात्र पुढच्या जनरेशनला ते स्ट्रगल नको करायला लागायला, म्हणून मग 4 फ्लॅट न दाखवलेले, म्हणून ती प्रचंड जमीन, म्हणून 100 तोळे सोनं, हे इतकं करून ठेवलंय मित्रांनो, इतकं की त्याच्यामुळे दीपस्तंभ जाऊ द्या पण काळोखच प्रकाशाच्या रूपात वावरतोय हे सगळ्यात मोठं कोण आहे. काय पाहिजे त्यांना नेलं पाहिजे दीपस्तंभ. ऐका, नाही मला आवडत एकाग्रता भंगवली इथे तर नाही, क्षमा करा. प्रकाशच काळोखच प्रकाशाच्या वेषात वावरतोय आणि दुर्दैव आहे. आज तरुण आडून आणि पालक पिढीला मला हे सांगायचंय मनापासून की मग त्यांना दारिद्र्यात ठेवा किंवा त्यांना छोट्या खोलीत ठेवा किंवा त्यांच्या घरातलं पाणी, असं नाही म्हणत आहे मी. आपल्या हातात चरित्रात्मक पुस्तकं देतात का? एक 22-25 हजाराचा स्मार्टफोन सहजगत्या देणारे आई बाबा हे एखाद्या ग्रंथालयाचं त्याला सभासद करतात का? 350 दिवाळी अंकातले 3.5 दिवाळी अंक तरी सुद्धा तुमच्या माझ्यासारख्या घरात खरंच येतात का विकत घेऊन? शोध तर घ्या ना. हातवर नाही करायचं काही, उत्तर द्यायचं नाही, आपण माझ्या सकट अंतर्मुक्त होऊ द्या ना. विचार करा, एखादं लार्ज मोठं पाकिट आईस्क्रीमचं आणताना 700-700 रुपये चटकन काढणारे खरंच एखादा अनाथाश्रमाला मदत द्यायची असेल 101 का 51 का नाही दिली तर चालेल विचार करतो का? मग पैशाची लक्ष्मी होणार कशी आणि लक्ष्मीला सरस्वती भेटणार कशी? आणि त्यामुळे नुसतं पैशाने श्रीमंत होता येतं हा भ्रम निर्माण करणं हेच या भ्रमयुगाचं आणि या तमोगुणाचं तमोयुगाचं पहिलं परिमाण आहे. मग नंतर दीपस्तंभ, पण चरित्रातले तरी संघर्षवीर त्यांच्यापर्यंत पोहोचवा ना. तुमच्या माझ्या अनेकांच्या पिढीला नकारात संकटात स्वतःच जगणं आणि प्रयत्न ओतून त्याचं अमृत करणारी आणि नच्या गाठीत होकार करून नकाराचा होकार करणारी दीपस्तंभ भेटले आपो. आज मला कळतं की ते दीपस्तंभ आहेत किंवा प्रकाशस्तंभ आहेत, पुन्हा पुन्हा उच्चारत नाही मी. आज मला जाणवतोय तुमच्याशी बोलताना मी इथे आज सुरक्षित का आहे, ते योग्य वेळेला लेखक मिळाले म्हणून, ते शिक्षक प्राध्यापक मिळाले म्हणून. तुम्हाला मी सांगतो की डॉक्टर सरोजिनी वैद्यांसारख्या प्राध्यापिका यांना वाचताना बघणं हेच माझ्या वाचनाचं कारण होऊ शकतं. की केव्हाही बघावं की स्टाफ रूम मध्ये जाऊन वैद्यबाईंशी बोलावं असं पटकन वाटावं, पण वैद्यबाईंशी बोलायलाच मिळालं नाही कारण ऑफ तासामध्ये ते ऑन करायचा तास ते वाचत बसेल. शांताबाई शेळकेंच्या तासाला बसताना त्यांना म्हटलं की बाई माडगुळकर अण्णा आजच गेलेत, आज वेगळं तुम्ही शिकवाल का, माडगुळकरांवर बोलाल का? पाठ्यपुस्तक बाजूला ठेवून पटकन संवादच त्या गदिमावर बोलल्या, ओघवत त्यांचा तो व्यासंग हा दीपस्तंभ नव्हता का? मित्रांनो कुठल्याही इयत्तेला शिकवा पण स्वतःची सांस्कृतिक इयत्ता मात्र सर्वोच्च पाहिजे असे गुरु लाभणं ही त्या काळाची गरज असते. केवळ बी एड डी एड आणि डॉक्टरेट इतकीच नाही
त्यामुळे आई वडिलांचं, शिक्षकांचं, पत्रकारांचं तुडुंब असणं हेच मुळात तरुणांना दिशा देतं. आज काय झालंय, मी अजिबात विषयांतर करत नाही, पण सहजगत्या कुठल्या तरी युट्यूबवर मी संसदेतला एखादा जेव्हा ऑन करतो आणि माझ्या असं वाटतं, की अरे माझ्या बालपणी पाणवठ्यावर जी भांडणं चालायची ती तरी 7-8 मिनिटात संपायची आणि त्या बायका परस्परांकडे चहा घ्यायला जायच्या. आता हा असं बोलला, तो 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 असं बोलला, हा नाही तसं बोलला, तो असं बोलला, तो असं बोलला. अहो निलयजी, तुम्ही माध्यमाची इथे आहात, तरुणांना आणि सगळ्यांना कळत नाहीये, पण कळतच नाही काही, कारण लहान सामान्य माणसं तोंडावर बोट ठेवू नये. बघा तुम्ही सगळं आजच्या सकट कालच्या सकट ते बघा, मी उगीच बोलत नाही, 5-3 मिनिटात ते बंद करावं असं वाटतं. करायचंय काय, ओ 6-7 तास तुम्हाला दिलेत, 5 तास तरी लोकांच्या प्रश्नावर बोला ना, 4 तास तर बोला, 2 तास तर बोला. विचार करा, सचिव कारभार करतात आणि इथे नुसती चिवचिव, असं चित्र केवळ कोणीच तुम्हाला हटवू शकत नाही. म्हणून असेल तर या समाजाला काळोख आणखीन दाट करण्यापेक्षा ठिणगी कशी पडणार निलयजी, वाईट वाटत. काय नेमकं हवंय आपल्याला, काय हवंय काय? एक भाकरी माझी भूक आहे, ठीक आहे, चटकदार झाली म्हणून मी 2 खाल्ल्या, पण 2000 भाकऱ्या मी पोटाशी बांधतो अशी माणसं मला श्रीमंत वाटतात? हे माझं वाटणं ज्या काळाने निर्माण केलं, ज्या राजकारणाने निर्माण केलं, नागरिक शास्त्र हरवलेल्या समाजकारणाने निर्माण केलं, हे सगळं इतक्या पटीने निर्माण केलं की अशा कोट्यावधी कार्यशाळा घेतल्या तरी पण प्रयत्न कमी पडतील की काय, असं वातावरण निर्माण करणारे आनंदात आहेत त्यांच्या कासमळात आणि आपण मात्र आक्रमतो, हे दुःख आहे. म्हणून मग ते चरित्र नायक प्रत्यक्ष तर दिसत नाहीत, कानाकोपऱ्यात काम करत असतात, काही निघून गेले दिगंताला, पण पालकांचं, तुमचं, माझं, माझ्यासारख्या वक्त्यांचं हे काम नाही का की ठीक आहे नकारात्मक बोलायचं नाही आजच्या वर्तमानावर, कारण ते बोलण्यात वेळ घालवायचा नाही, पण मग आपण बाबा आमचे सांगूया, आपण सांगूया आता की महारोगाची लस टोचण्यासाठी काय होतात महारोगाच्या लसीचे परिणाम. कुठलाही माणूस जेव्हा तयार नसतो तेव्हा अनेक डॉक्टरना सांगतात बाबा की कोणी कसं सापडत नाही, माझ्या देहात, माझ्या शरीरात महारोगाचे जंतू टोचा, काही झालं तरी चालेल. दीपस्तंभ नाहीये. मला तुम्ही सांगा, आपण बोलतो, ताया घेतो, आपल्या डोळ्यात पाणी येतं, पण सामर्थ्य काय आहे? ओ 100 भारतरत्न ओवाळून बाजूला ठेवावीत अशा प्रकारचे ध्रुवतारे दिले हो आपल्याला, हे जर उजळेच नाहीत आणि त्या ध्रुवताऱ्यांच्या मध्ये फक्त फोन मात्र स्मार्ट आणि पिढी बुद्धिमान दिसण्याच्या आवेशात मात्र तमोयुगात कसं चालेल, कसं चालेल? मला याचे उत्तर तुमच्या डोळ्यांतून पाहिजेत. काय आहे, नुसतं विज्ञान माणसाला पुढे नेत नाहीये, ते विज्ञानाला आध्यात्मिक अधिष्ठान असेल तरच ते विज्ञान कसं वापरायचं त्याचं ज्ञान मिळतं. म्हणून हे मनशक्ती केंद्र, म्हणून आमचे विज्ञानेश्वर, म्हणून ही सगळी आमची मंडळी की ज्यांच्या अधिष्ठानाने मंडळ चाललंय, म्हणून प्रमोद भाई, म्हणून विज्ञानानंद. हे का आम्ही 22 वर्ष या संस्थेमध्ये येतो? मनातलं कार्य होतं इथे, मनातलं कार्य इथे होतं, कारण ही माणसं सांगण्याची संधी तुमच्यासारख्या उत्कट व्यक्तिमत्वांना मिळतात, तुमच्या समोर बोलण्याची संधी मिळते. आदरणीय मित्र हो, अशा तऱ्हेचे बाबा आमटे जसे सांगायचे असतात तसे भारतरत्न डॉक्टर आंबेडकर हे नाव उच्चारलं की फक्त 14 तळ किंवा कुठलं तरी एखादं त्यांचं प्रचंड कार्य त्यांच्या घटनेचं आहेच, 100 वेळा साष्टांग करावं इतके ते महान आहेत, पण विद्यार्थ्यांना उद्देशून ते जे म्हणतात ते सांगितलं जात नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरुण विद्यार्थ्यांना उद्देशून भाई तरुणांना म्हणतात भारतरत्न आंबेडकर, युवक हो, आत्मविश्वासासारखी दैवी शक्ती नाही आणि ती दैवी शक्ती मिळवायची असेल तर सतत उद्योग हीच त्याची गुरुकिल्ली. हे जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा माझ्या अंगावर अक्षरशः ते वाक्य आलं, दीर्घोद्योग त्यांनीच आत्मविश्वास आणि आत्मविश्वास मिळणं हीच दैवी चाहूल असं जे व्यक्त करतात ते आपण त्यांना नाही का सांगायचे? आपण फक्त नोटेच्या चौकटीत महात्मांना बसवलं आणि पलीकडे मात्र काळोख,
तसं आपण महापुरुष चौकटीत बांधले पण चौकटी बाहेरच्या आकाशात ते आहेत ते कधी सांगणार? ते सांगण्याची कुठली यंत्रणा आहे? आज माझ्यासारख्या छोट्या लेखकाला, माझ्यासारख्या वक्तृत्व नसलेल्या पण तगमगून बोलणाऱ्या एका सामान्य भारतीय नागरिकाला असं वाटतं की इतकं जर समाजाचे खांदे गदागदा हलवून जाग केलं तर पुढे काय होईल माझ? याच कारण विचारांना जाग करणारा माणूसच नको आहे असं चित्र तर दिसायला लागलं तर पुढे 75 वर्ष झाली काय आणि 150 वर्ष झाली काय मला असं वाटतं की परकीयांची गुलामी जाते पण स्वकीयांच्या गुलामीचं काय करणार? अशा प्रकारची एक मानसिक गुलामी नको यायला म्हणून आपण सगळ्यांनी मानसिक दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या जाग होण्यासाठी हे सगळे प्रयत्न. माझ्या सुदैवाने इतकी योग्य चरित्र माझ्या घराने माझ्या हातात दिली. मी काही त्याबद्दल खूप बोलणार नाही कारण दोन विषय, पण मला असे वाटत की संपूर्ण शरीर विकल म्हटलं तर विकलांग, पण विकलांगाला प्रकाशांग करणाऱ्या हेलम केलं. अरे आश्चर्य वाटत, आज मी येऊ शकणार नाही कारण माझं पोट दुखते असं म्हणणार आहे आणि काहीच नाही तरी पण सगळं आहे असं म्हणणार हेलन केलं असल्या तर मला असं वाटतं की अरे काहीच झालेलं नाही, मी किती करू शकतो, मी मरण पावलो तर माझं कार्य करत करत मी मरेन हे सांगणाऱ्या एक कर्तव्यगार सामाजिक नायिका होऊन गेल्या ना आपल्यात. कल्पना करा, सारखं महाकादंबरी पुन्हा पुन्हा लिहायची पुन्हा पुन्हा लिहायची असे टॉल्स्टॉय, असं लिंकन की ज्यांनी रद्दीतून पुस्तकं आणली आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. ही फक्त मांदी आहे, मी सांगतोय की प्रतिकूलता कुणातच नसते, कुणाच्या आयुष्यात नाहीये. अनुकूलता आणि प्रतिकूलता हातात हात गुंफून येतात. पुन्हा सांगतोय, अनुकूलता अशी वेगळी गोष्ट नाहीये, वेगळी गोष्ट नाहीये, ती प्रतिकूलता आणि अनुकूलतेचं एक संगमच आहे. पण आपल्याला ती दिव्य दृष्टी ज्यांच्याकडून मिळाली ती दृष्टी घेणारच नाही का? फक्त डोळे सजवायचे पण दृष्टीचं काय? तुरुंगामध्ये घातल्यानंतर मला फक्त कोरे कागद द्या असं म्हणणारे, बरं झालं मला वेळ मिळाला गीता रहस्य लिहायला असं म्हणणारे लोकमान्य फक्त आपण तजबिरीत पुजायचे का? तुरुंगात अनेक जण जातात, त्याची कारण तुम्हाला माहिती आहे. आणि निर्दोष सुटका झाली नाही तरी पण ओवाळून महारथी आल्याप्रमाणे लगेच मिरवणुका काढतात हे पण आपण अगदी उत्सवी डोळ्यांनी पाहतो. परंतु मित्रांनो मला तुम्ही सांगा काय, मंडळाच्या तुरुंगात ती भगवद्गीता जन्माला आली, गीता रहस्य मला नेहमी निलेजी असं वाटतं. केळकर साहेब आश्चर्य वाटत की भगवान श्रीकृष्णाचा जन्म सुद्धा तुरुंगात झाला, एका कोठडीत झाला आणि त्यांनी सांगितलेल्या गीतेचं रहस्य पण तुरुंगात जन्माला यावं काहीतरी संकेत असणार ना, विचार करा, तेव्हा तरी ते केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मला असं वाटतं की ही सगळी नावं जी आहेत ती नावं ही केवळ इतिहास पूजनासाठी किंवा कधी 1 ऑगस्ट कधी 15 ऑगस्ट कधी 26 जानेवारी इतक्याच सामान्य तारखेसाठी नाहीत. खरं सांगू तुम्हाला हे खरे आपले देव आहेत, हे आपले ईश्वर आहेत आणि त्याची कुठे ना कुठेतरी एक वेगळी प्रतिष्ठापना झाली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. पुढे जाताना मी लोकमान्यांचं एक उदाहरण सांगेन कारण मला दिलेली वेळ संपायला फक्त 3-4 मिनिटं आहेत आणि बरोबर आहे मी ऐकलं नाही तर मित्र हो उद्धव मी सांगेन आपल्याला की एक ओघानी मला ती आठवण आली म्हणून की सापेकर बंधू जेव्हा फासावर गेले, घडलेली गोष्ट आहे चरित्रात, अनुकूलता कशी आणि तरुणाला पण आणि तुमच्या सगळ्या तरुणांना तर असं वाटेल की अरे काय सांगताय. फासावर गेल्यावर पुण्यामध्ये श्रद्धांजलीची सभा होती, पुण्यामध्ये अनेक सभा होतात आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? लोकमान्य टिळक. एक असा हडकुळा बाई करून श्रद्धांजली वाहताना म्हणाला, सापेकर बंधू फासावर गेल्यामुळे
क्रांतिकारकांच्या वाटेवर मोठी पोकळी निर्माण झाली. तो लोकमान्य होते अध्यक्ष, लोकमान्य म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ते अध्यक्ष होते. आणि तो तरुण म्हणत होता क्रांतिकारकांच्या आयुष्यात वाटेवर पोकळी निर्माण झाले. उठले ना बाळ गंगाधर आणि म्हणाले मग त्या पोकळीत तू उडी मार की पोकळी संपून जाईल. मित्र मैत्रिणीनो, पोकळी पोकळी म्हणत जर आपण जगत राहिलो ताई तर ती पोकळीच राहील. कोणतरी करेल म्हणून मी थांबेन, त्याला कधीही काही मिळत नाही, तो तिथेच तिथेच जाणार असतो. संस्कृत मधलं वचन आहे देवो दुर्बल घातका. दुर्बळाचा जसं दैव नाश करत तसं निराशावादी माणूस आहे त्याची करत. म्हणून म्हटलं तुमच्या माझ्या आयुष्यातल्या ज्या सामान्य निराशा आहेत प्रत्येकाच्या आहेत, त्या निराशेची यादी जर काढली तर 50 कोटी पेपर दिले तरी कमी पडतील, 120 कोटी भारतीय असतील तर 240 पेपर लागतील. पण खरं सांगू की प्रत्येकाची निराशा जशी वेगळी आहे तशी त्या निराशेचं खत करून आयुष्याचं रोप अमृताचं करणारी माणसं सुद्धा कमी आहेत. आणि त्यामुळे ती निराशा आहेच. जी काही वेदना आपल्याकडे आहे आयुष्यात जी जाहीर नाही करत, त्या वेदनेचे पण पंख जर करता आलं तर मला असं वाटतं की पुढे जाता येईल. हलकेच समारोपाला जाताना मी असं म्हणेन की एकाच वेळेला अशा प्रकारची प्रतिकूलता अनुकूल करणारी माणसं आणि त्याच्याही आधी इतिहासात पुराणात कुठल्याही कालखंडात जी वचनं दिली या मंडळींनी त्या वचनांचे पण मंत्र झाले. आमच्यासारखी सामान्य माणसं बोलतात त्याला मनोगत म्हणतात, पण जेव्हा सिद्धपुरुष जेव्हा व्यक्त करतात तेव्हा त्याचा मंत्र होतो. आणि म्हणून बाहेर कुठे दीपस्तंभ आहे तो मिळणार आहे आणि मग ज्योतिषाकडे जायचं. आज अमुक अमुक जानेवारी आहे 2023, मला दीपस्तंभ केव्हा मिळेल? मग तो 8-10 दाणे टाकतो तांदळाचे किंवा गव्हाचे, टाक टाक टाक. आज 2023 व तुला 2028 साली 5 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता मिळेल, असं होतं का? ओ निराश माणसांना गंडवणं हा जर व्यवसाय असेल तर मग त्यांचा व्यवसाय उत्तम होतो. पण मित्रांनो मी सांगतो तो आपल्यातच दीपस्तंभ आहे. म्हणून महात्मा गौतम बुद्धांचं वचन जे आहे अथ दीप भव, मला हे वचन एवढ्यासाठी आवडतं की तुम्हीच दिव्या, आपल्यामध्येच तो दिवा आहे. आणि हे काही परंपरा आणि आपली सगळी एक उज्ज्वल मांदियाळी सांगते आपणच आहोत. आपल्यातच ती ताकद आहे, आपल्या मनातच आपलं मनगट आहे आणि आपल्या मनगटातच आपलं मन आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ठिणगी केवळ बर्फावर पडून चालत नाही, तर किती जणांची आपण व्याख्यान ऐकतो, पुस्तकं वाचतो, युट्यूबवर तर समुपदेशनात्मक अशा व्याख्यानांची चलती आहे. म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ जशा गोळ्या देतात तसा एक वर्ग आहे फक्त आपण काउन्सिलिंग आहे. आणि पुढे काय आहे? पुढे काहीच नाहीये, आपल्याला जाग करणंच नाहीये. काही मुलं 11वी 12वीची असतील, काही 10वीची असतील, काही मेडिकलच्या परीक्षेला बसले असतील, ते सगळ्यांना मी सांगतोय की तुमच्या स्वतःच्या सामर्थ्या एवढं यश तुम्ही जिद्दीने मिळवालच, पण ते सगळं सामर्थ्य पणाला लावताना थोडं काही निसटलं तर लगेच आयुष्य निसटलं. पंखा कुठे आहे आणि ओढणीनी मरायचा का शर्त बांधून, काय वेडेपण आहे? आणि त्याचा इव्हेंट, मी आत्महत्या करतो त्याचा इव्हेंट आणि त्याला 2.5 लाख लाईक्स, कसला भयंकर काळ आहे, काय भयंकर. तुम्ही विचार करा, ज्याला मरण्याचं असं सामर्थ्य आहे तीच ऊर्जा तरी जगण्यात वळवली ना तर तो उद्याचा स्वामी विवेकानंद होऊ शकतो. हो, सांगणारच कोणी नाहीये, हे कोणीतरी सांगितलं पाहिजे. ब्रेकिंग न्यूजला कदाचित मार्केट असेल पण लिंकिंग न्यूजला समाधान आहे हे तुम्ही लक्षात घ्या. कदाचित त्याचा व्यापार होणार नाही पण आतून मात्र आपलं जगणं जे नियतीने आपल्याला दिलंय
त्या एका अरूपमय तिला बरं वाटेल की याला आपण जन्म दिला, या प्रांगणात आणलं पृथ्वीच्या, त्याला बरं वाटेल. म्हणून मी म्हणेन की इथली व्याख्यानं असोत, बाहेरची पुस्तकं असोत, वाचायची पण डोळ्यांनी नाही दृष्टीने. बर्फावर ठिणग्या पडून देऊ नका. घडायचं या इच्छेच्या तळघरावरती पडली पाहिजे, त्या कोठारावर पाहिजे, त्या एका सकारात्मक कोठाराची तयारी आहे. सकारात्मक कोठार बस ती ठिणगी पडल्यानंतर नक्कीच माझ्यात एक वेगळ्या प्रकारची ज्योत उजळेल. मित्र हो, या सगळ्या महापुरुषांची नावं पुन्हा पुन्हा घेतली तरी वेगळे दीपस्तंभ दिसतील, पण अगदी सामान्य वाटणाऱ्या माणसांनी काही वाक्यांनी मला एकदम जाग केलंय त्या काळात. निलेशजी, आजही मला आश्चर्य वाटत की असं असतं का की आपण इतके भाग्यवान असतो की आपल्यालाच ते वाक्य मिळावं म्हणून तिथे माणसाला टाकतात का? माहित नाही. प्रथम वर्गाने प्रवास करत होतो, झाली त्याला अनेक वर्ष, आणि तिकीट चेकरने तिकीट तपासलं. आता हा दीपस्तंभ कुठल्या फ्रेम मधला नाही, त्यांचं नावही मला माहिती नाही, पण मला तुम्ही त्याचं उत्तर नंतर द्या भेटीत. तरुणांना आणि पालकांनाही आवडत, तिकीट होतं ते दिलं. उरलेल्या 8-10 प्रवाशांचं त्यांनी पास वगैरे तपासलं. मग दिवा आणि ठाणा का काय कुठलं अंतर हे बरंच होतं. दिवा डोंबिवली, किंवा राहिला मी डोंबिवलीला होतो, अंतर बरंच होतं. आणि मग TC साहेब सगळ्यांचे तिकीट तपासून बसले होते वाऱ्यावर. मला काय झालं कुणास ठाऊक, आणि असं काहीतरी होतं मला. मी म्हटलं TC साहेब एक विचारू, रागावणार नाही ना, काय झालं? तुम्ही आम्हा सगळ्यांची तिकीट आणि पास विचारले, पण या प्रथम वर्गात हा दरवाजा जो भिकारी लोळतोय दारू पिऊन, हिंमत आहे का त्याला विचारण्याची? त्या तिकीट चेकरने माझ्याकडे पाहिलं आणि ते वाक्य माझ्या दीपस्तंभ झालं. ते तिकीट चेकर महाशय म्हणाले, तुमचंही तिकीट विचारणार नाही, पण आधी त्या भिकाऱ्याच्या इयत्तेत जा, त्या पातळीवर जा. मी क्षमा मागितली त्यांची. कधीही तो नियम मोडतोय मग मी का नाही, तो व्यसन करतो मग मी का नाही, त्याने अध्यक्षपदासाठी वेगळी वाट केली मग मी का नको करू, हे जे रुजलं मनात एका सामान्य वाटणाऱ्या तिकीट चेकरने सांगितलं की कधी आशांशी तुलना करू नका, तुम्ही नियम पाळला ना, विचार करा. त्याच एका प्रवासात बुट पॉलिश असं म्हणत एक जण आला, छोटा मुलगा, चुणचुणीत होता, डोळ्यात जणू दिवे होते, आणि गाणं गुणगुणत. बुटच काय, सगळं वातावरण चकचकीत करत होत. मला काही आवश्यकता नव्हती, पण मी आपला मदत म्हणून केलं. 5 रुपये म्हणाला, मी 10 रुपये दिले. 5 रुपये परत द्यायला लागला. मी म्हटलं, ठेव बाळा तुलाच. निलेशजी, पटकन तो बूट पोलिशवाला छोटा मुलगा म्हणाला, साहेब 5-5 रुपयाचं काम केलंय, जे 5 रुपये माझे नाहीत ते मला देऊन मला का नासवता. ही काल्पनिक उदाहरणं नाहीयेत, मी अशी शेकडो सांगेन की आपल्यामध्ये असतात. त्यामुळे दुर्बिणीने प्रामाणिकपणा शोधण्याची गरज नाही, आणि हातात ध्वनिक्षेपक आहे म्हणून कुठलाही अप्रामाणिक माणूस ठामपणे खोटं बोलतो त्याला ईश्वर मानण्याची गरज नाही. एका कुठल्या तरी दूरच्या रानात कोपऱ्यात माहिती नसलेल्या निरांजनीसारखं शिवालयात ही माणसं करत असतात का खरंच? आणि अशा कर्माच्या शिवालयात काम करणारी अनेक माणसं ही जवळच आहेत तुमच्या. कधी महाडला उतरा आणि तिथल्या रानात जा. गिधाडांची जात जमवणारी टोळी तुम्हाला समोर तुम्हाला सापडेल, वेगळं काम करतात. ज्ञानज्योती नावाच्या अंधांच्या शाळेत 80 मुलांचा सांभाळ करणाऱ्या 85 वर्षाच्या बहिणी आहेत, त्या अंधांसाठी आपली पदरमोड करतात. दीपस्तंभ आहेत असे कितीतरी आहेत की ज्यांना वलय नाही, काही नाही, माध्यम नाहीत, का आई नाही, त्यांना कुणी बोलवणार नाही, सत्कार नाही, पण त्यांचा सत्कार हाच की त्या मुलांच्या डोळ्यात ज्ञानज्योती उजळणार. शेवटी स्वतःसाठी जगलास तर मेलास, आणि दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास, असं सांगणारे अनंत काणेकर हे आम्हाला योग्य वयात भेटले, आणि त्यामुळे
नुसताच पैसा पैसा आणि संवेदनाला पैशाची मोहर लागली आहे. पण इतकी मोहर लागते, इतकी मोहर लागते पैशाची की वसंत आला काय आणि हेमंत गेला काय, शिशिर ढळला काय आणि दुसरा कुठला महिना कळतच नाही. इतका संवेदना शून्य होतो माणूस. एका काउन्सिलिंगच्या सभेत एका धीरोदात्त स्त्रीने जे सांगितलं ते मी ऐकून थक्क झालो. स्पष्ट बोलायचं ठरलं होतं आणि श्रीमंत असावी ती. ती म्हणाली की माझं दुःख काय आहे, माहितीये माझा नवरा बिझी आहे, घर काय वगैरे आहे, घरासाठीच राबतोय पण मला माहितीये, पण केव्हा तरी दोन चार वर्षांनी क्वचित दिसतो, जाणवतच नाही. आणि पुढे म्हणाली पाच वर्षांनी एकदा रत्नजडीत हार देण्यापेक्षा 8 दिवसांनी 10 रुपयाचा मोगऱ्याचा गजरा दिला तर मला अधिक आनंद. मला तुम्ही सांगा, असं बोलणारी आजची आर्त स्त्री ही पण कदाचित समाजाला काहीतरी सांगून जाते. मित्रमैत्रिणींनो, कांचन मृगांचे घोळके आहेत. रामायणामध्ये एक कांचन मृग होता आणि लक्ष्मण रेषा वगैरे आखली त्याच्यात जात नाही. मी राम दूर गेल्यामुळे ते सगळं झालं ही कथा आहे, नाही तर आजच्या काळात लगेच ती वेगळी न्यूज होईल. बोलायला पण भीती वाटते. महापुरुषांची नावं घेताना पण पूर्वी आनंद व्हायचा, आता वाटत चुकतो का काय, काय नेमकं करतो. ही भीती आहे, ही जी अदृश्य भीतीचं सेन्सॉरशिप आहे ना, त्यासाठी आपण काय करतोय त्याचा विचार केला पाहिजे. पण मला सांगायचंय तरुण पिढी पुढे कांचनजुग आहे. फक्त अमेरिका, $1000 पॅकेट, फक्त सुंदरता दिसणं, पुस्तकासाठी 1 मिनिट नाही, आरशाचं जग, फक्त हे रंगवणं उपटणं आणि फक्त तेवढंच. असा का तसा, तसा का कसा, सुंदर दिसा पण मग जग कसं, जग कस, जगायचं कसं, हे सांगण्यासाठी कुठली योजना नाही. आणि म्हणून मला असं वाटतं घर नावाच्या विद्यालयानं आणि विद्यालय नावाच्या घरानं योग्य वेळीच जर कांचनमृग कुठले ते सांगितलं पाहिजे. मित्रांनो, माध्यमांना नावं ठेवण्यापेक्षा त्या माध्यमांची पाळी करून आणखीन छलांग घेता येईल का? जो यमदूत वाटतो तो मोबाईल देवदूत करता येईल का? काय बघायचं, काय वाचायचं, कुठल्या मुलाखतीत कुठली गाणी आहेत, निरर्थक शब्दाची काहीतरी गाणी ऐकायची का, चाफा बोलणं ऐकायचं ठरवलं पाहिजे. कुणाचा तरी पुन्हा पुन्हा अत्यंत भिकारड्या वृत्तीच्या, अतिशय दरिद्री बुद्धीच्या अशा तऱ्हेच्या पुन्हा 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 तेच ऐकण्यापेक्षा कलाम साहेबांची एखादी मुलाखत ऐकता येईल का, लता दिदींचं म्हणणं ऐकता येईल का, हे कोणी सांगायचं. माध्यम उत्तम आहे, समुद्र तुमच्या खिशात आहे, पण समुद्रातून शिंपल्यातून मोती वेचायचे का काठावरचा गाळ वेचायचा ते सांगणारी मात्र माध्यम नाही. मित्रमैत्रिणींनो, आणि म्हणूनच दीपस्तंभाच्या शोधात मी इथवर आलो आणि अशा मंतरलेल्या सभेत तितक्याच उत्कट आणि व्यासंगी व्यासपीठावर बोलण्याची संधी इतक्या मोठ्या माध्यमाने आणि मनशक्तीने मला दिली आणि जणू काही त्या शोधातला एक दीप आज तुमच्यात मला दिसला. जी काही मन इथे उपस्थित आहेत, तरुण छान ऐकतायत, मुलींच्या डोळ्यामध्ये एक तीव्रतेचं जिद्दीचं पाणी आहे, तरुणांच्या डोळ्यात बस जिद्दीचे गरुड होऊ ही भावना आहे, त्यामुळेच मला वाटतं आम्हा सगळ्यांच्या घामाचं गुलाब पाणी झालं आणि तेच या मनशक्तीचं, या ज्ञानकेंद्राचं आणि या बुद्धिजीवी आणि ज्ञानजीवी उपक्रमाचं सार्थक आहे. तेव्हा दीपस्तंभाची शोधयात्रा कधीच संपायला नको, शेवटच्या श्वासापर्यंत ती सुरू राहायला हवी आणि आपल्या नंतर कुणीतरी शोध घेऊन आपल्या राखेजवळ यावं आणि त्या राखेचं फूल व्हावं. धन्यवाद.